हे गाइस वेलकम बॅक. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे खूप भारी राहणार आहे आणि थोडा दुःखाचा पण राहणार आहे. तर मित्रांनो आज आहे 15 ऑगस्ट, पण तरी पण तसं पण आम्ही एक दिवस आधीच व्हिडिओ शूट करतोय, त्यामुळे जो 15 ऑगस्टचा जो लुक असेल चिवचा आमच्या, तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आज तर मिळणार नाहीये, पण आमची चिव मित्रांनो नाराज आहे थोडी. कारण काय झालेलं माहिती आहे का, थोडं तिचं दुखू लागलेलं आहे, तिच्या हाताला फोड आले, तळ हाताला फोड आले तिच्या, आणि रात्रभर इतकं परेशान करते ना आम्हाला, खूप म्हणजे खूपच परेशान करते. त्या गोष्टीमुळे एवढी चिडचिड होईल ना अनुष्काजी माझी. एक तर रात्रभर चिव झोपत नाही, रडते. काळू तिकडने आमची सुलू दिदी पण आलेली आहे, तिला व्हिडिओमध्ये वाटत नाही म्हणून लांब थांबते ती. कवा पण बाळा इकडे दाखव काय झालं हाताला. बस सॉरी सॉरी सल्लू फुप्पू बस. हा चल इकडे आता, इकडे दाखवून तुला काय झालं हाताला. थांबा चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय झालं तिच्या हाताला. कारण कसं झालं माहितीये का, कशामुळे काय की असं थोडं पांढरी फुटकुळी येते आणि परत तिच्या हाताला अशी जखम झालेली, हाताला गुडघ्याला पायाला आणि पोटावर सगळ्या जागेवर त्याचं इन्फेक्शन वाढत चाललेलं आहे. आणि त्याचं इन्फेक्शन कसं झालंय आम्हाला पण थोडं थोडं होऊ लागले, माझ्या पण हाताला तसंच झालेलं आहे. बाळा इकडे चल तुम्हाला दाखवतो काय कसं झालंय माहितीये का. एक सिमेंटचं काम दिवसभर घरामध्ये चालू राहतं, कदाचित त्याचीच अलर्जी असू शकते. आज आम्ही दवाखान्यात गेलो होतो, तिथनं गोळ्या औषध पण आणलेले, ते पण मी तुम्हाला दाखवतो. दाखव काय घेतलंस तू. ऐके तर हे बघा मित्रांनो हिच्या हाताला काय झालं. बाळा दाखव तुझ्या हाताला काय जखम झाली. हे बघा मित्रांनो हिच्या तळ हाताला काही जखम झाली. थांबा हे बघा इकडल्या पण हाताला झाली. कसं झालं तिकडल्या हाताला झाली ना, पायाला पण झाली. बाळा कुठे झाली पायाला दाखव. हे बघा हे तळ हे तर पायाला पण झाली. इतकं इन्फेक्शन वाढलं हिचं हिचं, खूप म्हणजे खूपच परेशान झालं या गोष्टीमुळे आम्ही. हे बघा निस्तर रात्रभर रडते आहे की नाही बाळा तू. रडते की नाही मला सांग. इकडे बघ, इकडे बघ तू. आधी कुठं चालली तू आता. हा कुठं पण निस्त खेळायला पाहिजे तुला. कुठं चालली तू आता. बाय कर, बाय करून जा. मित्रांनो असा प्रॉब्लेम झालाय बघा, कारण की या प्रॉब्लेममुळे इतकं टेन्शन झालंय ना, खूप म्हणजे खूपच. कारण की एक दोन वेळेस आम्ही दवाखान्यात दाखवलो, पण गावातल्या दवाखान्यात दाखवलं, काय फरक काय जाणूनच आलं नाही. तर म्हणलं आज राहील उद्या राहील, पण ती वरच्यावर वाटतच चाललं. आज तिला माझरगावला नेलं, तिथं दाखवलो चांगल्या दवाखान्यामध्ये स्किन स्पेशलिस्टकडे. त्यांना डायरेक्ट सांगितलं बाबा हे त्यांना एक तर इन्फेक्शन झालेलं आहे, होईल तेवढं म्हटलं. आता घरात कसं सिमेंटाचं काम वगैरे चालू आहे, त्याच्यापासून तिला दूर ठेवा असं पण त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला. अगोदी बाळा त्याची किती होती. मग गोड खायचं असतं का दुकानातलं. निस्ती दुकानातलं खाती मित्रांनो, निस्ती दुकानातलं खाती. तिला डॉक्टरनी सांगितलं. डॉक्टर काय म्हणले तुला खरं का, काय म्हणले. गोड नाही खायचं, चहा बंद करायचा, टोस्ट खारी बिस्किट हे काही खायचं नाही म्हणले का. नाही मग आल्या आल्या कोण चहा पिलं. नाही पिली. सॉरी माझ्या लक्षातच नाही पिली. बघा मित्रांनो मेडिसिन आवा स्किन म्हटलं तर लय म्हणजे लय लयच बेकार कंडिशन आहे म्हणावं लागल. हे बघा चालूच आहे, काही ना काही चालूच आहे. याच्या माग मी तिला कसं झालं माहितीये मित्रांनो, जवळची तवा कसं झालं. गावातल्या गावात दाखवण्यात आलं, गावात काही एवढा फरक पडला नाही. बाळा रड नको, काही होत नाही का पिल्लू. तिथे बी लाव नॉर्मल काहीतरी हात घेऊन लावायचं. आता पेद गणूक लावायचं तिथं. नॉर्मलच आहे बघा ना. म्हणाले होते कसं होते त्याच्यात जात पुन्हा ती चुनचुन करते तिला. काय रड नको, काय नको. हे असंच आहे बघा लावायचं. बरं माझ्या वेळेच नॉर्मल नॉर्मल लाव. आज पिल्लूला आम्ही काय काय आणलं विचारा बाळा. माझं लोन आपण काय काय आणलं. बरं सोड तिला, काय करू सोड. पिल्लू ऐक, आपण मोसंबी आणली. काय आणलं अजून सांग. मोसंबी आणली, मोसंबी आणि पुन्हा सफरचंद. आणि ही काय मागत होती माहिती का, ती त्या दिवशी आणलेलं काय होतं ते आपण स्टॉक घ्याय सारखं नव्हतं का रे. हिनीच खाल्लं ती एकटीनी. मला तुझ्या आईने आणलेलं. हा हे तेच आणायचं म्हणजे तेच घ्यायचं म्हणजे दिसलं दिलं तिथं तेच घ्यायचं. कोण खात नाही त्याला. कोण मी कोण चालता. तुला खायचं होती. बर ठीक आहे चला जाऊया. ठीक आहे बाबा डिलीट करून टाका. डिलीट करून टाका एवढं औषध लावून घे ना.
हिला डिलीट करा काय करा हिला मस्त करतो कशामुळे डिलीट करते ती ही बघा थांब ही दाखव दिसते की हातावर दिसते तळा हातावर म्हणून राहे ना ती तळा हातावर ह्या इथे गाले ती राहे ना बेजार झाली बिचारी परेशान आहे इथं बेंबीला पोटाला मांडीला पायाला आमची काय करते दुखत थोडे जरी झाले ना अशी नकानी ही करते काय म्हणतात फोडते खाजवते मग त्या म्हणत इन्फेक्शन दुसरीकडे जात आणि वाढत वाढत कसं झालं सगळे हा सगळीकडे झालं आणि विशेष म्हणजे कसं झालं आता पावसाचा सीझन चालू आहे सध्या आणि घरामध्ये पण कसं बांधकामला पाणी मारलेलं राहतं आणि त्या पाण्यामध्ये जाऊन खेळती ती त्यामुळे समजा ती त्याचं इन्फेक्शन जास्त झालं एक तर सिमेंटचं इन्फेक्शन झालं तिला 100% असं तर मलाच वाटतंय हेच कारण असणार त्याच्या माग बर चला ये खाली खाली मी काय उठणार चल तर मित्रांनो आज घराचं काम चालू होतं आणि आज पूर्णपणे स्टॉप झालेलं आहे ते एक तर कसं 3-4 दिवसानंतर घराचं काम चालू झालं आणि त्याच्यामध्ये हा पाऊस आलेला आहे आज खूप म्हणजे भयंकर पाऊस चालू आहे सध्या तरी आणि पाऊस पाहिजेच होता बरं का मित्रांनो नाही असं नाही की पाऊस नाही पाहिजे पण पाहिजे होता पाऊस दिसतं तुम्हाला भरपूर असं भयंकर पाऊस चालू आहे सध्या तरी त्यामुळे मी दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो वातावरण कसं झालेलं आहे आजचं ए इकडे चल चल मधी पाऊस आल्यानंतर मित्रांनो आमची अशीच बेजारी असते इथं सिमेंट वगैरे टाकले त्यामुळं लयच असं परेशान आजच्या कामामुळं हो चला जा मधी ते पाहू शकता मित्रांनो बघा मध्ये काम चालू आहे आणि काम चालू याच्यात पाऊस आलेला आता तर एवढं टेन्शन आलेलं आहे एवढं मोठं मटेरियल त्यांनी वर काढून ठेवलेलं आहे डेपो आणि त्यात हसला भयंकर पाऊस चालू आहे हा आता बघू काय होतंय ए मध्ये जा मधी जा अंदर अंदर जा वर नको पाऊस चालू इकडं मी आलो वरून थांब बर चप्पल घाल चप्पल आणून दिली चप्पल घाल काय ए खोर द्या बरं ए खोर द्या खोर लवकर भी झालं मी द्या पाऊस चालू अरे अरे भिजलो पप्पा ते दुकान एवढं बांधलं तुम्ही पप्पा दुकान काय झालं तुला आ तुझा चिप्स पुडा खाल्ला म्हणून चल मी तुला दुसरा देते पाऊस आल्यानंतर मित्रांनो आमच्या अशा हाल असते लय म्हणजे लय बेकार आज पूर्णपणे काम स्टॉप झालेलं आहे आमचं पाऊस तर पाहिजे होता पावसाची लय गरज होती स्टॉप नाही झाले इथं थांबले तर फक्त ते मधल्या मध्ये काम करताय सध्या तरी चला 3:30 वाजले जेवण करायचे सकाळचं जेवण 3:30 वाजता तुला चिप्स पुडा देते दुसरा मी तिचा चिप्स पुडा खाल्लाय फक्त त्याच्यातला एकच चिप्स खाल्लाय तर तिला राग आला तर आता मित्रांनो उगाच मी भिजायला वरी आलेलो काही घेणं ना देणं म्हणलं तर बघा सगळं झाकलेलं आहे का सिमेंट वगैरे सगळं झाकून ठेवलं आता मी जातो खाली बसतो काम करत दुसरा बुद्धे जरा आपलं स्लॅब गळायलं वाटलं चला तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे करून घेतो